24 तारखेला 28 तारखेला माझी मुलगी श्रेयाला आणायला 11:30 वाजता आर्या घेऊन गेली होती, मी आणायला गेली होती. तिथे श्रेया माझी घरी आली परत 12:30 तारखेला. माझी श्रेया आर्या आली नव्हती. मी तिला विचारलं दीदी का नाही आली, तर दीदी मम्मी मला तर दिसली नाही. मी तिला न हे करता मी परत म्हणजे शाळेत गेलो. शाळेत गेलो तर राऊंडमधून तो माणूस ना माझी मुलगी येताना मी पाहिले. मी विचारलं बाई काय झालं, तू इथं कशाला राहिलीस, 2 कानफाटण पण दिले का, तर मतिमंद आहे काय सांगू शकत नाही काय. आणि त्या माणसाला पण विचारलं काय झालं, लादीचा तुकडा पण घेऊन त्याला मी मारायला बघितला. पण कसं आहे पोलिसांची भीतीची मुलं मी जळत दसकलो, उद्या नसताना जरी झाला तर अजून घेऊन त्याची मुलं मी भीतीने काहीच बोललो नाही. मी माझ्या मुलीला घेऊन आलो घरकडे चेक केला असं असा मला डाऊटाचं काय वाटला असेल असं वाटत होतं. पण दवाखान्यात आणि याच्यामुळं फरक होता. मी बाहेर आहे, मल्यावर आहे, भाजीच्या मल्यावर आहे. आम्ही बाहेरला आहे 4 मुलं, माझा नवरा आणि सासू सासरे अशी आम्ही घरात माणसे. कोण येऊन मारेल, कोण जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. माझा अष्टमी रोहा गाव, त्या गावातील प्रत्येक युवक प्रत्येक पुरुष हा परस्त्रीला माते समान आपल्या बहिणी समान मानणारा आहे. परंतु जी काही परवा घटना घडलेली आहे ते घटनेचा शब्द अपुरे पडतील अशा शब्दात मी त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस यंत्रणेला एकच विनंती करतो का जे कोण याच्यामध्ये दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शासन कसं होईल याच्यामध्ये पोलिसांनी जातीने लक्ष घालावं. आणि ती पीडित मुलगी आहे तिला न्याय कशा पद्धतीने मिळेल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. ती पीडित मुलगी तिची माता ह्याच्या पाठीशी मी नगराध्यक्ष म्हणून तर आहेच पण एक गावकीचा गावकरी म्हणून आणि माझा संपूर्ण रोहाष्टमी गाव या त्या पीडित कुटुंबाच्या मागे अखंड असणार याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. आणि आम्ही तिला न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच कायम चालू ठेवू आणि पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण गाव एकोप्याने याच्यात उतरणार आहोत. सर आजच्या महिला बालकाच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार त्याचं काय माहिती देऊ शकतो? आज रोहा अष्टमी येथील एका लहान पीडित मुलीवरती जो अत्याचार झाला त्या संदर्भात आपण आज इथे त्वरित गुन्हा दाखल केला आहे आणि त्या संदर्भाने आपण त्या आरोपीला पण अटक केलेली आहे. पुढील तपास चालू आहे.